शहरातील भूमिगत गटार योजनेची कामं तसेच रस्त्याची कामं पाणीपुरवठा योजनेची कामं तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट आणि दर्जाहीन होत असतानाही निवेदनबाजी करून कोणतीही दखल घेतली जात नाही. उलट पालिकेकडून खोटे अहवाल सादर करून दिशाभूल केली जात असल्यानं पालिकेच्या निषेधार्थ विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीनं निवडणुकीच्या दिवशी काळ्या फिती लावून मतदान केलं जाणार आहे. तसंच गांधी चौकात निदर्शन देखील करण्याचा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंचाचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी दिला आहे. मी यापूर्वी शासनाला व जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर केले होते की हिंगोली येथे भूमिगत गटार योजनेचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले काम 100% पूर्ण झालेले नसताना 100 कोटी रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहेत. आणि जे भूमिगत गटार योजनेचे काम झालेले आहेत त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामध्ये जी पाईपलाईन केलेली आहे त्यामध्ये समतल पातळीवर काही बेड काँक्रीट केलेले नाही. त्यामध्ये वापरण्यात आलेले जे पाईपलाईन आहे त्यामध्ये त्याला सील लावण्यात आलेले नाही. काम सुरू जेव्हा ते काम करण्या पाणी सांडपाणी जाण्याची मार्ग मोकळं सुरू होईल त्यामध्ये ते संपूर्ण कोलॅप्स होणार आणि 25 ते 30 कोटी रुपयाचे काम 78 कोटी रुपयामध्ये केलेले आहेत. आणि 100 कोटीचे काम जेव्हा सुरू केलेले आहेत आमचे म्हणणे आहे की जेव्हापर्यंत भूमिगत गटार योजनेचे 100% काम पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत करू नये. कारण जेव्हा घरापासून गटारपर्यंत पाणी जाण्याची मार्ग करण्यात येईल पुन्हा त्या रोड तोडणे आवश्यक होईल. आणि 100 कोटी रुपये 200 ते 300 कोटी रुपयाचा शासनाचा निधीचा नुकसान होईल. आमची मागणी आहे की ते तात्काळ बंद करण्यात यावा. पूर्ण काम झाल्यानंतरच हे काम करावं आहे. नसता विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने दिनांक 21/10/2019 रोजी मतदानाच्या दिवशी काळ्या फिती लावून आम्ही निषेध शासनाचा व नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदविणार आहोत. याबद्दल माननीय विभागीय आयुक्त यांनी एक अहवाल मागितला होता. तर सध्याचे जे कार्यरत मुख्याधिकारी शैलेंद्र फडसे आहेत त्यांनी खोटा अहवाल सादर करून वरिष्ठांची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची मागणी आहे त्यांच्यावरच गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी.